हा स्वामीजींतर्फे अनेक विषयावरती खुलासा सादर केलेला आहे. तक्रारदारांचं असं म्हणणं होतं की लिंगायत जातीचे पुरावा असल्याकारणाने आणि महाराज हे लिंगायत जातीचे असल्याकारणाने खुल्या प्रवर्गात येतात, पण त्याबद्दल असं आर्ग्युमेंट केलेलं आहे की लिंगायत ही जात नसून पंत आहे. या पंथामध्ये अनेक जातींचा समावेश होतो, त्यात अनुसूचित जाती इतर मागासवर्गीय जातींचा पण समावेश होतो, त्यामुळे त्यांचं हे म्हणणं पूर्णपणे खोटं आहे असं यामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर जो तलमोडचा जो पुरावा आहे, त्या दक्षता पथक अधिकारी असं सांगतात की आम्ही 30 तारखेला तिथे हे केलं, तपासणी केली, पण कागदपत्रावर टिप्पणीवर असं दिसून येतं की 29 तारखेलाच त्यांनी ती सगळी तपासणी केली. यावरून हे स्पष्ट होतं की 19 तारखेलाच ह्यांनी सगळा रिपोर्ट लिहिलेला आहे आणि फक्त दाखवण्यासाठी 30 तारखेला गेलेत. हे सगळं एक प्रकारचं चुकीच्या पद्धतीने ठरवून तक्रारदारांना कुठेतरी सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं हा अहवाल तयार केलेला आहे. याबद्दल आम्ही स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आणि जो काही जातीच्या प्रमाणपत्राचा विषय आहे, त्याच्यावर असं आम्ही म्हणणं मांडलं आहे की एकदा तहसीलदारांनी लिहून दिलं आहे की आमच्या कार्यालयातनं निर्गमित केलेल्या जातीचं प्रमाणपत्र निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतः ते तपासलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की हे योग्य आहे आणि बरोबर आहे. या दोन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं असतानासुद्धा परत तक्रार समितीसमोर मांडून त्याच्यावर काहीतरी वहापोह करून आणि काहीतरी त्याच्यातनं काही मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं ही तक्रार केलेली ती चुकीची आहे हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. नावकर साहेब, किती दिवसापर्यंत निकाल अपेक्षित आहे? समितीवर पूर्णपणे अवलंबून आहे, परंतु एकूण व्याप्ती पाहता 8 दिवस लागू शकतील असं मला वाटतं. धन्यवाद. कोल्हापूरचे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांनी बेडा जंगम खोट्या जातीचा दाखला दाखवून निवडणूक लढवली. त्या संदर्भात मी मिलिंद मुळेजे परत कनकुरे यांनी हरकत घेतली होती की जय सिद्धेश्वर महाराज हे लिंगा समाजाचे आहेत, बेडा जंगम जातीच्या प्रकारचे एक हरकत घेतली. गेल्या 5-6 महिन्यापासून आमचा युक्तिवाद झाला. युक्तिवाद झाल्यानंतर आज केस ते क्लोज झालेली आहे. क्लोज झाल्यानंतर आमची तिघाची मागणी आहे की जय सिद्धेश्वर महाराज हे खोट्या जातीचा दाखला लावून हे सोलापूरच्या सर्व जाती धर्माच्या मतदारांना त्यांनी फसवलेलं आहे. म्हणून आमच्यातर्फे अशी मागणी आहे की जय सिद्धेश्वर महाराजांच्यावर 426 फौजदारी दाखल गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अनुसूचित जाती जमातीचा जो कलम जे आहे 88 त्यांच्यावर लागू करण्यात यावा. परत त्यांचे जे सरकारी वकील जे आहेत नावकरसाहेब, हे नावकरसाहेब गेल्या 7-8 महिन्यापासून कुठले ना कुठले खोटे कागदपत्र आणून त्यांनी दाखल करतात आणि ते त्यांच्यावर 199-200 प्रमाणे त्यांच्यावर 34 प्रमाणे संगणमताने त्यांच्यावर फौजदारी करण्यात यावी आणि त्यांचं वकीलपत्र रद्द करण्यात यावे, आमची अशी मागणी आहे.